वेळेवर पुढं तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल, त्यात काही शंका नाही. आता तुम्ही मतदारसंघात नाही, शेवटी माझ्या समाजापुढं जे संकट उभा केलंय यांनी, त्या संकटाला धरूनच आम्हाला काम करावं लागणार आहे. शेवटी आम्ही जिथं देणार आहे तिथं आम्ही निवडून तर आणणारच आहे. जेवढे मतदारसंघ दिलेत तिथला तर मराठा उमेदवार पडूच देणार नाही. हे तर मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. जिथं उमेदवार दिलेत तिथं मराठा उमेदवार तर पडूच देणार नाही. शक्यतो असं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जिथं आम्ही उमेदवार दिलेत तिथल्या मराठ्यांच्या आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी उभा राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचं कारण पण तसंच आहे की 70 वर्षे आम्ही त्यांना मोठं केलंय. एकदा हा उमेदवार समाजानं दिलाय म्हणून समाजाच्या पाठीशी ते उभा राहतील. त्यांचा राजकारणाचा त्याग करून ते उभा राहतील अशी गरीब मराठ्यांना आशा आहे. कारण त्यांना आता जातीचे उपकार करायची वेळ आली. त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे की जिथं जिथं आम्ही उमेदवार देतो तिथं तिथं आमचे स्वतः न लढता ते आमच्या लोकांच्या पाठीशी उभा राहतील ही समाजाला अपेक्षा आहे. आणि ती समाजाच्या उपकाराची परतफेड नक्की करते. आणि उभा महाराष्ट्र बघणारे ते आमच्या उपकाराची परतफेड करतायत का? नाही केली तर त्याचा अर्थ असा होईल की यांना समाजाची नाही गरज, यांना शेवटी पक्षाची नेत्याचीच गरज आहे. आज समाजानं दिलेले लोकसुद्धा त्याच्या विरोधात ही उभा राहायला लागलेत. म्हणजे यांना समाज मोठा नाही आहे. मग समाज मात्र राज्यभरात त्यांना खालीवर बोलणारे आणि ते बोलणे त्यांना खावेच लागणार आहेत. कारण त्यांचं पुढं घरानंच या मराठ्यांनी मोठं केलेलं आहे आणि तेच घरानं आज गरीब समाजाने जे उमेदवार दिला त्याच्या विरोधात जर काम करणार असलं तर नाव तर त्यांना ठेवणार आहेत. पण आम्हाला 100% अपेक्षा आहे की आम्ही जिथं जिथं उमेदवार दिलेत तिथं तिथं सगळा मराठा तर काम करणारच आहे. पण आमचे सुद्धा नेते काम करतील ही आम्हाला अपेक्षा. नाही ते म्हणजे काही पेंटिंग सुद्धा आहेत आमचे त्याच्यात, त्यात वाढू शकतात, कमी पण होऊ शकतात. आमच्या दलित मुस्लिम मराठा बांधवांचे आणखीन दुसरे पण काही बांधव आहेत त्यांचे सुद्धा आजच येतील वाटतं बहुतेक. त्यांचे कोणते कोणते मतदारसंघ आहेत पण आम्ही सगळे थोडेच लढणार आहेत आणि ते सगळे निवडून पण आणणार आहेत असं ठरलेलं पण आहे. आणि मी पण मराठ्यांना सांगितलंय कोणाची मदत हो अथवा न हो मराठ्यांना मी फसवलं नाही. खरं खरं सकाळी सांगितलंय मराठ्यांच्या जीवावरती लढायचं म्हणजे लढायचं आणि जिंकून पण आणायचं. आणि आता आमच्या त्या बांधवांच्या सुद्धा थोडेफार जे आहेत उमेदवार ते सुद्धा देते. आणि उद्याचा जा अर्ज काढण्याचा दिवस आहे त्याच्यामुळं उद्या दोन्ही डिक्लेअर होईल. आजच होईल रात्री, पण जर नाही झालं उशीर झाला तर सकाळी 7 च्या आत आम्ही ते घेणार आहेत. त्याचं कारण म्हणजे फॉर्म काढायला सगळ्यांना जाता येईल. आणि आजच सगळ्यांना चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, शक्यतो ज्यांच्या ज्यांच्या मतदारसंघाचे नावं आले नाहीत, आत्ता तुम्ही नावं वाचलीत, राहिलेल्या मतदारसंघातल्या बांधवांनी आपण आपले उमेदवारी अर्ज काढून घ्या, तातडीनं ठेवू नका. आणि तुम्ही रिकामे व्हा, कारण तुम्हाला जिथं मतदारसंघ दिलाय तिथं त्याच्या मदतीला जायचं आहे, त्याच्या प्रचारासाठी जायचं आहे, त्याला साथ द्यायला जायचं आहे, तिथले तुम्हाला पाहुण्याला सांगायला जायचं आहे, जिल्हाभरानी तिथं जायचं आहे, फोन लावायचे आहेत, मित्राला लावायचे आहेत, पाहुण्याला लावायचे आहेत, गोरगरिबांना शेतकऱ्याला बोलायचं आहे, तुम्हाला जाऊन तिथल्या ओबीसींना गोरगरीब जातींना जाऊन बोलायचं आहे. त्यामुळं तुम्ही मोकळे राहा आणि दुसऱ्याला निवडून आणू, मी स्वतः निवडून आलो किंवा माझा समाज निवडून आला हे आनंद व्यक्त करायचा आहे. म्हणून आपण आपले पटापट अर्ज काढू घ्या, सांगायला सुद्धा लावू नका की काढून घे, फोनची सुद्धा वाट बघू नका. काही जणांचं म्हणणं आहे माझा फोन आल्यावर मी काढल तर माझ्याकडं मायबापा हो भावा हो तेवढा वेळ नाही आहे. मी इतका त्रासातून चाललो आहे, मला 4थे दिवशी मी सलग सलाईन घेतोय.